आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ ठाकरे कुटुंबियातील आणखी एक युवराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंचेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर झाली आहे अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेकडनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं महेश सावंत किंवा प्रकाश पाटणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेचा बाले किल्ला मोठ्या प्रमाणात असलेली मराठी मतदारांची संख्या अशी दादर माहीमची ओळख उद्धव ठाकरे यांच्यासाठी असलेली सहानुभूती सदा श्रवणकर यांचा होल्ड आणि विरोधात नवखे अमित ठाकरे असे सध्याचे मतदारसंघातील चित्र त्यामुळे आतापर्यंत फारसा चर्चेत नसणारा माहीम मतदारसंघ अचानक व्ही आय पी बनलाय नेमकी कशी असणार या मतदारसंघातील लढत पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रीकांत खांदे तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी अमित ठाकरे मागील अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय नव्हते मात्र यापूर्वी ते केवळ संघटनेत काम करत होते यावेळी ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अमित ठाकरे निवडणूक लढवणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या त्यांच्यासाठी दोन जागांची चाचणी देखील सुरू होती माहीम भांडू पश्चिम विधानसभा जागांचा आढावा घेतला गेला या तखेर माहीम मतदारसंघातनं त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेकडनं कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले सरवणकर यांनी आत्तापर्यंत विभागप्रमुख स्थायी समिती अध्यक्ष अशी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली सरवणकर एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सात पर्यंत मुंबई महापालिकेत नगरसेवक होते त्यानंतर दोन हजार चारमध्ये ते, चार ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊमध्ये सरवणकर यांना तिकीट नाकारत पक्षाने बांदेकर यांना तिकीट दिलं त्यावेळी नाराज होत सदा सरवणकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला दोन हजार नऊची निवडणूक त्यांनी काँग्रेसकडनं लढवली त्यावेळी मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी भाजी मारली दोन हजार बारामध्ये सरवणकर यांनी घरवापसी केली त्यावेळी माहीम दादर विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली पक्षाने सदा सरवणकर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती करत त्यांना पक्ष बांधणीची जबाबदारी दिली त्यानंतर दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये सदा सरवणकर आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून आले माहीम दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम सरवणकर यांनी अनेकदा केलं आहे अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटाची वाट धरली काही दिवसांपूर्वी सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आता त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं दादर माहीम विधानसभेत चांगला चेहरा द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडनं केली जात आहे दादर माहीम विधानसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाकडनं महेश सावंत किंवा प्रकाश पाटणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे या दोघांसोबतच ठाकरेंनी वेगळी चर्चा देखील केली आहे या चर्चेनंतर आता ठाकरे गटाकडनं या मतदारसंघातनं कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी सुरू आहे त्यामुळे दादर माहीम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध कोण लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पण माहीम मतदारसंघातनं ठाकरे गटाची भूमिका देखील तितकीच महत्वाची असणार आहे धबक्या आवाजात ठाकरे इथून उमेदवार देणारच नाही अशी चर्चा देखील रंगत आहे गतवेळी गत आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिलाच नव्हता हो त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा मोठा मताधिक्याने विजय देखील झाला होता आता उद्धव ठाकरे यांचे पुतणे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात येऊ नये असा एक मतप्रवाह ठाकरे गटात आहे आता माहीम मतदारसंघातनं गट माघार घेणार उमेदवार देणार की माहीमची जागा मित्रपक्षाला सोडणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच असेच असे नवनियम माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद